हॅलो नमस्कार लेडीज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू अवर ड्रीम लाईफ चॅनल. तर ड्रीम लाईफ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. हवेमध्ये फार गारवा आहे, नाशिकला इतकी थंडी आहे ना सध्या, आणि पाऊस चालू झालेला आहे. खऱ्या अर्थाने पाऊस आत्ता चालू झालेला आहे, एवढी थंडी वाजते. असं वाटत होतं की स्वेटर घालून काम करावं, बट प्रॉब्लेम असा आहे की माझं स्वेटर आहे व्हाईट कलरचं, स्वयंपाक करताना ते घालू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस लागण्याच्या आधी ते धुवूनसुद्धा ठेवले नाही, ते असे ठेवलेले आहेत, म्हणजे पॅक करून ठेवले होते ना, बट मग काढल्यावर त्यांचा तो असा कुबट असा वास येतो ना कपड्यांचा, तर ते मी काम केलेले नाही आहे आधी पावसाच्या आधी. आणि आत्ता धुतलं तर ते काही 8 दिवस वाळत नाही. तो करे तो क्या करे, शॉल घेऊन तर काम करू नाही शकत. चला असंच कुडकुडत काम करूया. नाशिकला थंडी चालू झालेली आहे आणि आता मला नाशिकमध्ये राहून जवळजवळ 12 ते 13 वर्ष झालेले आहेत. सुरुवातीचे जे वर्ष होते ना, मला अजिबात थंडी सहनच व्हायची नाही. आमच्या भागात अजिबात थंडी नव्हती. आमच्या भागात म्हणजे मी तुम्हाला जर माहीत असेल आता कसं एक्सप्लेन करू, लोणावळा खंडाळा तिकडे आहे ना, तिकडे आहे थंडी, बट त्याच्या खाली सह्याद्रीच्या डोंगरांच्या मधोमध खोपोली म्हणून एक गाव आहे, ते माझं माहेर आहे. आणि यस, आता त्याची गोष्ट निघालीच आहे. म्हणजे मी आता बोलता बोलता मला जस्ट क्लिक झालं की खोपोलीच्या, म्हणजे खालापूर तालुका आहेच आमचा, खालापूर तालुक्यातलं आत्ता सध्या व्हायरल होती ती न्यूज इर्शालवाडीची, इर्शानवाडी आय थिंक ती, मला पण नक्की माहिती नव्हतं. तर तो डोंगर कोसळला आणि बरीचशी ठाकर वस्ती ढिगाऱ्याखाली गेली, बरेचसे घर उद्ध्वस्त झाले. तर त्यांना आपल्या ब्लॉगतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली देईल, कारण तो माझा माहेरचा, म्हणजे कुठूनही असतं तरी भावपूर्ण श्रद्धांजली. पण बट कसं असतं, आपल्याला म्हणजे नाही का, एखादी घटना घडली तर ती आपल्या जवळची असली तर आपल्याला जास्त हळहळ होते, रादर ती लांबची असल्यावर, खरं आहे की नाही. सो ती एकदमच माझ्याजवळची, माझ्या तालुक्यातली घटना होती. आणि मी 2-3 दिवस ॲक्च्युली मी त्याच न्यूज पाहत होते की काय कसं. ॲक्च्युली माझे माझा जो भाऊ आहे आकाश वगैरे खोपोलीमधून, तर तो म्हणजे त्यांची रेस्क्यू टीमच आहे गव्हर्नमेंटतर्फे अशी, तर ते जातात त्यांना, म्हणजे असं काही झालं ना, अशा काही घटना झाल्या तर मदतीसाठी ते जात असतात. तर तोही गेला होता, त्याच्याकडूनही मी 2-3 दिवस झाले न्यूज ऐकते. तर खूप अशी खूपच अत्यंत वाईट घटना झालेली आहे. दुसरी, एक बाई पण वाहून गेली बँडस्टँडला, आय थिंक लाटेमध्ये, ती फोटो सेशन करत होती, पूर्ण चुकी तिचीच असू शकते असं मला वाटतं. पूर्ण पाण्यात जाऊन ते फोटो सेशन करत होते. आणि दुसरी एकदम हळहळणारी गोष्ट म्हणजे एक 4 महिन्याचं बालक आपण पाहिलं, बाळ नाल्यात पडलं, आईकडूनच, त्याच्या आई आणि आजोबा होते, कोणाकडून पडलं एक्झॅक्ट माहिती नाही, बट ते नाल्यात पडलं. तर अशा पावसाळा लागला ना, पावसाळ्यातच नाही इतर वेळी पण अशा घटना घडतात. तर माझं प्रत्येकीला सांगणं आहे, एन्जॉय करा, फिरायला जा, सगळं करा, बट सेफ्टी सुरक्षिततेचा आपलं हे ठेवा, जाणीव ठेवा पहिली गोष्ट म्हणेल मी, कळलं का. आपल्या मुलांनाही सांभाळा, स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी घ्या. उगाचच हे बघा, आपण आहे ना, म्हणजे आता मी बघते ना की वॉटरफॉल वगैरे जातात किंवा मोठ समुद्राच्या किनारी जातात, कुठे कुठे जातात, आणि एकदम आतमध्ये जाऊन फोटो सेशन करायचं असतं. कशाला करायचं आहे, कोण बघतं, काय करणार तुम्ही फोटो सेशन करून? एखादा फोटो, एखादा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामला, यूट्यूबला किंवा आपल्या जास्तीत जास्त स्टेटसला टाकू. कोणी अवॉर्ड देत नाही, कोणीच अवॉर्ड देत नाही आपल्याला त्याबद्दल की हां भाई तू इतकं आतमध्ये गेलास आणि वॉटरफॉलच्या अगदी पाण्याखालीच फोटो काढला, व्हिडिओ काढला, किंवा समुद्रात घुसून फोटो काढला, याच्या दरीच्या कड्यावर उभं राहून फोटो काढला, म्हणजे तू खूप ग्रेट आहे, आता तुला एकदम भारतरत्न अवॉर्ड मिळणार. कुणी काहीच नाही मिळत, काहीच नाही देत, आपला जीव जातो. त्यामुळे प्लीज केअरफुल राहा. माझ्या भगिनींना, माता भगिनींना माझी हीच कळकळीची विनंती राहील, फिरायला जा, नक्की जा, बट पाऊस जर जोरात असेल तर नका जाऊ ना, घरामध्ये सेफ आहोत आपण. घटना ह्या कधीही कुठेही घडू शकतात मान्य आहे, पण घरामध्ये आपण सेफ असतो. जेव्हा नेचर असं निसर्ग कोपतो ना, तेव्हा त्याच्या अगेन्स्ट जाऊन काही गोष्टी नसतात करायच्या. लांबून बघा, छान दिसतं, लांबून पिक्चर काढा. हल्ली झूम करून पिक्चर काढता येतात आपल्याला फोटोज, त्यामुळे जास्त रिस्क घ्यायची गरज नाही, जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. ॲग्री? बरं, चला. मला ती घटना एकदम जवळची होती त्यामुळे मी एवढं तुम्हाला भाषण दिलं. बोर झालं असेल तर सॉरी, बट ही खरी गोष्ट आहे. तुम्ही ॲग्री करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की जीवापेक्षा काय महत्त्वाचं आहे, बरं आपलं काहीच नाही ना. ठीक आहे, चला पुढे वळूया. आज मी करते, आज आमच्याकडे मी म्हणणार होते आज आमच्याकडे शनिवार आहे. सगळ्यांकडे शनिवार असतो. सो आज शनिवार आहे. 1 मिनिट, माझी मुलगी आली क्लासमधून, येते 1 मिनिटात.
ओके तर कंटिन्यू करूया. मुलगी आली माझी क्लास मधून, सो आता ती सेटल झाली आणि मी म्हणत होते की आज आहे शनिवार, मिस्टरांचा असतो उपवास. आणि आमच्याकडे सांगते वर्षानुवर्ष एकच मेनू असायचा शनिवारी रात्री करायचा, तो म्हणजे छोले, वरण भात छोले किंवा छोलेची रश्याची भाजी आणि पोळी वगैरे भात. तर ती प्रथा आमची वर्षानुवर्ष 10 वर्ष चालू होती. त्याच्यानंतर त्यामध्ये ॲड झाली भरली भेंडी. तर अल्टरनेटिव्ह मग एका शनिवारी छोले झाले तर दुसऱ्या शनिवारी भरली भेंडी किंवा आपली बारीक केलेली भेंडीची भाजी. ओके, आणि मग त्याच्यानंतर ॲड झालं आत्ता जेव्हा मी राजमा बनवायला लागले. सो कधीतरी मग राजमा होतो, बट मोस्टली आमच्याकडे छोले आणि भेंडी हे ठरलेलं असतं शनिवारी. शुक्रवारी साहेब आमचे भेंडीची भाजी आणतात, म्हणजे आणतातच, नाही तर मग तिने आणली तर मग छोले, किंवा मग आणखीन एक पदार्थ म्हणजे पनीरची भाजी. तर असे चार पदार्थ आमचे आहेत शनिवारसाठी. तर त्यापैकी आजचा जो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे ते करते मी छोले. तर म्हटलं चला छोले मी कसे शिजवते, माहिती असेल नसेल मला माहीत नाही, ज्यांना माहीत नाही तर त्यांनी नक्की बघावं की कशा पद्धतीने आपल्याला एकदम तर्रीवाले आणि लाल असे छोले हवे असतील, लाल रस्सा हवा असेल रेड, तर त्याच्यासाठी काय करायचं, काय ट्रिक वापरायचा ते मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओ. तर इथे आहेत छोले, हे भिजवले मी, सकाळी भिजवले होते आणि आता ते चांगले भिजलेले आहेत. ओके, एवढे छोले घेतलेले आहेत, आता याला चांगलं मी धुवून घेते परत एकदा. तर छोले धुतलेले आहेत, आता या छोल्यांना आपण या कुकरमध्ये टाकून घेऊया. मी सुद्धा आधी असे नॉर्मलच छोले भिजून घ्यायची, सॉरी शिजवून घ्यायची कुकरमध्ये, बट नंतर मग आपले यूट्यूब बाबा आहेतच, त्यांच्या सहाय्याने काही ट्रिक्स आणि टिप्स शिकलेली आहे, तेच म्हटलं जर कोणाला माहीत नसेल तर त्यांच्याबरोबर मी शेअर करते. ओके, तर हे छोले यामध्ये टाकलेले आहेत, आता यामध्ये आपण परत हा डबा भरून पाणी टाकूया. आणि कारण की मला कुकरची खूप भीती वाटते, मला नेहमी असं वाटतं की कुकर माझा पाणी आटून फुटतंय की काय, त्यामुळे मी गरजेपेक्षा जास्त पाणी टाकत असते, टू बी ऑनेस्ट. तशी मला रश्याचीच भाजी करायची आहे, तर मी एवढं पाणी टाकलेलं आहे बऱ्यापैकी. आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचं आहे छोल्यांच्या भाजीचा कलर असा लाल मस्त चटपटीत येण्यासाठी. अशी लांबून बघूनच भाजी अशी खावीशी वाटेल हॉटेलसारखी, आणि हॉटेलमधलीच ही ट्रिक आहे बरं का. तर इकडे बघा, इकडे बनतोय माझा चहा, तर इकडे माझा चहा बनतोय मी, कारण मगाशी खूप बडबड करत होते म्हणून मी बंद केला होता, आता त्याला मी परत एकदा थोडंसं उकळून घेते. तर तुम्ही म्हणाल मध्ये चहा का दाखवते, तर हे फक्त हा आपण काळा चहा किंवा कोरा चहा म्हणतो ना, फक्त पाणी आणि चहा पावडर टाकलेली आहे आणि याला आता 2 कप पाणी टाकले, याला आपण चांगलं चहा पावडरचा अर्क उतरेपर्यंत उकळून घेऊ आणि नंतर बघूया पुढची प्रोसेस. तर आता चहा आपला उकळतोय, तोपर्यंत मी याच्यात काय टाकून देते, शिजवतानाच आधी टाकून देते मी बेलीव्स, तेजपत्ता एकच टाकते, मला जर वाटलं की नंतर टाकायचं आहे तर मग मी नंतर सुद्धा टाकेन. आणि 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 ॲक्च्युली मी आधी नव्हते टाकत, सोडा चिमूटभर सोडा टाका, चिमूटभरच टाकायचा, जास्त नाही टाकायचं आहे, त्यांनी सॉफ्ट असे छोले शिजतात, एकदम चिमूटभर. आणि आता जसं की मी सांगितलं लाल चटपटीत असा रंग येण्यासाठी तर्रीदार हे जे उकळलेलं पाणी आहे चहाचं ते टाकायचं आहे. आणि ज्यांनी अजून एक्सपेरिमेंट केला नसेल, टाकलं नसेल, कारण फर्स्ट टाइम, एक मिनिट, ओहो ओके, तर फर्स्ट टाइम हे चहाचं पाणी छोल्यांमध्ये टाकताना मी सुद्धा थोडंसं, मला असं वाटायचं की टेस्ट बदलते की काय, किंवा वेगळीच काहीतरी विअर्ड टेस्ट लागते का काय, तर असं काहीच होत नाही. टेस्ट एकदम जशी आपण हॉटेलमध्ये भाजी खातो ना छोल्यांची वगैरे किंवा इतर कोणती, तर तशी अशी मस्त टेस्ट लागते. आणि कलरसुद्धा इतका भारी वाटतो, बघणारा आधी म्हणेल का बापरे एवढी तिखट भाजी केली, जे खाणारे तिखट नसतील, आमच्याकडे पण जास्त तिखट खात नाही, फर्स्ट टाइम मी जेव्हा दिली होती ना मिस्टरांना, पण खूपच मसाला टाकला वाटतं आणि खाल्ल्यावर इतकी चविष्ट लागली, तिखट वगैरे काहीच नाही, तिखट आपल्या हातात असतं किती टाकायचं आहे ते त्याच्यात, जे आपण नेहमीप्रमाणे टाकतो ते. तर आता आपण हे जास्त बडबड न करता चहाचं पाणी गाळून घेऊया.
फक्त चहा पावडर टाकायची आहे, साखर नाहीतर चहा बनेल तो। तर हे पहा, तर हे पहा, हे असं लाल भडक पाणी तुम्हाला आत्ताच दिसत असेल। तर आता हे छोल्यांमध्ये पण उतरेल छानपैकी। आता मी कुकर बंद करते आणि चार पाच शिट्ट्या काढून घेते। ओके, तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी उघडून सुद्धा पाहिलं, पाच सहा शिट्ट्यांमध्ये मस्त असे छान छोले शिजलेले आहेत। आता गरम आहे तर मी आत्ता नाही दाखवत, नंतर दाखवते। तोपर्यंत आपण पटकन त्याचा इझी बिझीवाला मसाला बनवून घेऊ। चलो, काढून ठेवले मी सगळं साहित्य, तुम्हाला दाखवते। एकदम इझीवाला मसाला आहे, एकत्र सगळं दळायचं आहे, भाजायचं वगैरे काहीच नाही। लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची दोन आणि कढीपत्ता। इकडे आहे मोठे दोन कांदे आणि टोमॅटोज। तर असं, तर या भाजीसाठी आपण कोणत्या प्रकारचं असं भाजून जे मसाले घेतो ना आपण नॉनव्हेजला करतो तसं, तर तसं नाही करत। हा आता हे सगळं जे मिश्रण आहे ते डिरेक्टली मिक्सरमध्ये टाकायचं, त्याची पेस्ट करायची आणि फोडणी द्यायचं। इतकं इझीमध्ये ही छोल्याची भाजी होऊन जाते आणि तितकीच टेस्ट। मग आता हे सगळं मिश्रण मी बारीक करते मिक्सरमध्ये आणि मग तुम्हाला भेटते। आता मसाला पण मी याचं वाटण करून घेतलंय आणि तुम्हाला दिसत असेल असा जास्त पूर्ण अशी पेस्ट नाही केलेली, असा सरभरीत असा ठेवलेला आहे, मला तसा आवडतो। म्हणून तुम्हाला जर असा नसेल आवडत तर तुम्ही एकदम पेस्ट करू शकता। आणि आत्ता जरी हा थोडासा व्हाईट कलरमध्ये दिसत असेल कारण हा कच्चा मसाला आहे, बरोबर, यातमध्ये कांदा आहे आणि टोमॅटो पण एवढे लाल नव्हते त्यामुळे याला काही कलर नाही, म्हणजे नाहीच येत। पण जेव्हा आपण फोडणी देऊ आणि व्यवस्थित त्याला शिजवू त्यानंतर त्याचा कलर छान होईल। तर चला आता आपण घेऊ फोडणी द्यायला। पण त्याआधी दाखवते तुम्हाला इकडे चणे। तर हे बघा, हे चणे पण चांगले शिजलेत, इथं पाहू शकता तुम्ही मस्त। आता मी एकाच हाताने करते, मस्त असे चणे शिजलेत चार पाच शिट्ट्यांमध्ये, त्यांना रंग पण त्याच्यात उतरलेला आहे। तर आता पूर्ण फोडणी दिली की असा रंग असा आहा उभारून येतो। चला फोडणी देऊया। मी आता पहिले जिरं टाकते, कोणी नाही टाकत जिरं मोहरी पण मला आवडतं। तर जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि दोन तीन कढीपत्ता मी साईडला ठेवले होते फोडणीमध्ये, छान त्याचा फ्लेवर येतो, अजून एनहॅन्स होतो फ्लेवर। आता फोडणी दिले जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची, आता हा मसाला सगळा टाकायचा आहे। त्याआधी काय करायचं, तेलावर पण मसाला टाकायचा तर येण्यासाठी। तर एका हातात हे मी मसाला घेते, म्हणजे ही माझी स्टाईल आहे, तुम्हाला जसं जमतं तसं करा। एका हातात मसाला आणि दुसऱ्या हातात मिरची, कारण कधी कधी काय होतं मसाला जळून जातो। सो दिस इज माय टेक्निक। आता मी याला शिजत बसायची वाट नाही बघत, लगेच त्याच्यात मसाले टाकायचे आणि एकत्रच मग ते चांगले शिजतात। हळद आणि आधी मी एकच चमचा थोडास म्हणजे कमी टाकला होता, आता आपल्या चॉईसप्रमाणे केवढा आम्हाला लागतं तेवढं मी टाकते। थोडासा यामध्ये चिकन मसाला पण मी टाकत असते आणि नमक, नमक मीठ यावर ठेवायचं, स्लो गॅस करायचं आणि यावर ठेवायचं झाकण आणि याला मस्त 5-7 मिनटंपर्यंत शिजू द्यायचं आहे। काही लागणार वगैरे नाही, हा खाली करपणार नाही आहे। वाटलं तसं तर तुम्हाला तुम्ही उघडून हलवून परत झाकण ठेवू शकता। ओके, आता याला छान कलर येईपर्यंत, छान शिजेपर्यंत आपण ठेवूया, नंतर उघडूया थोड्या वेळाने। ओके, तर बॅकग्राऊंडला गाणी चालली होती आणि आता आपण बघूया आपला मसाला चांगला शिजलेला आहे। ओके, तर एकदा मी उघडून यामध्ये थोडंसं अजून लाल तिखट टाकलंय आणि गरम मसाला पण, तो एव्हरेस्टचा चिकन मसाला, तो पण ॲड केला यामध्ये आणि आता छान असा रंग आलाय, यू कॅन सी। आता हे कुकरमधले पाण्यात थोडेसे, म्हणजे पाण्यातले छोले मी साईडला काढून ठेवले, आता यामध्ये ॲड करते। चलो 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 जल्दी चलो जल्दी चलो। ओके, हे झालं, याला मिक्स करते, थोडासा दुसरा चमचा घेते मिक्स करायला। गोल चमच्याने होत नाही मिक्स, ते असं तुटतात मग छोले।
ऑलरेडी खूप छान शिजलेत नरम. ठीक आहे, तर आता काय करूया, कुकरमधलं पाणी जे आहे ज्यामध्ये आपण शिजवलंय ते मी छोट्या याच्यात काढून घेते. ॲक्च्युली माझा जरा हाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला जास्त जड उचलता येत नाही. सांगेल एक दिवशी काय झालंय माझ्या हातासोबत, उजव्या हातासोबत. ओके, तर आता हे पाणी जेवढं लागतं तेवढं आपण टाकूया. कारण मला भाकरी करायच्या त्यामुळे मला रस्सा तर लागणारच आहे. सध्यासाठी मी एवढंच ठेवते कारण नंतर जेव्हा आपण बंद करू किंवा थोड्या वेळाने हे घट्ट घट्ट होत जातं छोले, माहिती आहे तुम्हाला त्याप्रमाणे. त्यामुळे मी आत्ता थोडं जास्त पाणी टाकलंय, थोड्या वेळाने थोडंसं आटेल ते. बस एकच बॉईल घेणार आहे कारण चणे तुम्ही पाहू शकता छोले इतके सुंदर शिजलेत ना, त्यामुळे म्हणजे हात ओठांवर तुटतील असे शिजलेत त्यामुळे जास्त शिजवायचं नाही. एक बॉईल आला की बंद. भाजी तिकडे एक बॉईल येतोय भाजीला, तोपर्यंत मी इकडे पटापट छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत स्वरासाठी. कारण असं छोले वगैरे असले की भटुरे किंवा नान छान लागतात, बट आज म्हटलं नको मैद्याचं वगैरे, तर गव्हाच्याच पिठाच्या या छोट्या छोट्या तिच्यासाठी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तर एक बॅच अशी छोटी करणार आहे आणि नंतर मग आपली नॉर्मल साईजची करणार आहे आणि मग आम्हाला नंतर मग भाकरी टाकणार आहे गरम गरम जेव्हा मिस्टर येतील तेव्हा. सो आता हे पटकन करून घेते आणि मग तिला जेवायला वाढून देते पटकन. भाजी रेडी आहे, बाकीचा सगळा स्वयंपाकसुद्धा रेडी आहे, तर आम्ही आत्ता जेवणार आहे. तर आधी तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली आहे आणि त्यानंतर मग मी ताट वाढायला घेणार आहे. तर ही अशी छान रंगाची मस्त रश्याची तर्रीदार भाजी आपली छोल्याची रेडी झालेली आहे. आणि मी जसं म्हटलं होतं की पाणी थोडंसं जास्त टाकलं होतं कारण नंतर मग ते आटतं आपोआपच, त्यामुळे अशी ही छान भाजी झाली आहे. तर आता ताटसुद्धा रेडी केलेला आहे मी उपवास सोडण्यासाठी, म्हणजे माझा उपवास नाही आहे बट ताट मी छानपैकी असं स्वरासाठी रेडी केलेलं आहे, थोडंसं गमतीशीर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं हा व्लॉग आता इथेच थांबूया आपण कारण खूप मोठे व्लॉग नको. चला पुन्हा आपण भेटणारच आहोत उद्या. उद्या संडे आहे, सो संडेचाही काहीसा स्पेशल मेनू असणार आहे आमचा ब्रेकफास्टचा, सो तेही तुम्ही पाहायला विसरू नका. हा व्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच माझ्यासोबत राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसाल, विसरले असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा, एक छोटीशी छानशी कमेंट. ओके, बाय बाय. दाखवते तुम्हाला मी ताट. तर अशा पद्धतीने मी ताट सजवलेलं आहे आणि आय होप सो तुम्हाला ही माझी टेक्निक आवडली असेल भाजीची सर्व. तर नक्की तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नेक्स्ट टाईम नक्की सांगा की भाजी कशी झाली होती, टेस्टी. मसाले आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे आहेत त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, बट मस्त अशी ही भाजी होती. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून जा. बाय बाय, टेक केअर.